एक झटका सा मैच रहना है। यारों की खूबसूरती है पूरे से, आसमान की खूबसूरती है तारों से, और मंच की खूबसूरती है दोस्तों मेहमानों से। स्वागत है आपला या स्पर्धे मध्य, कोण ही स्पर्धा जिंकणार? तर त्याचप्रमाणे इथे एक सन्मान केला जातोय। मॅचला होते सुरुवात आदर्श सूर्यवंशी युवा समालोचक खा कराडचा। इथे नवीन छोटा पॅकेट चांगलं पैठणे देवा नक्कीच इथे समालोचन करतात आणि त्यांचा समालोचन आयोजक कमिटीच्या माध्यमातून केला जातोय। जाऊया मॅचकडे। पहिल्या बॉलवरती आला धावा, त्या तीन धावा, दोन धावा आलेले आहेत, क्षमा असावी, दोन धावा, एक षटकांचा मॅच। पाहू शकाल तुम्ही थरार क्रिकेटचा आनंद सोहळा यासाठी केला होता, याचसाठी केला होता आताच की शेवट गोड बाबा, की शेवट गोड बाबा, किती वेळ आता मैदानामध्ये आले, जे आपण सर्वांनी जी ही मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचं फळ तुम्हाला आज इथे पाहायला मिळतोय। आणि एखादा आयोजक पुन्हा एकदा एका नव्या उमंगाने तो एखाद्या स्पर्धेला तयार कर होत असतो। जाऊया मॅचच्या दिशेने। फलंदाज बाद झालाय, जाऊया फलंदाज बाद झालाय। धावा झाल्या स्कोर कार्ड वरती, दोन धावा पहिल्या बॉल वरती, दोन धावा दुसऱ्या बॉल वरती, विकेट थोडस स्पीड अप ठेवा, अंधार झालाय आणि आता जवळ जवळ काचेचे तुकडे नक्कीच आकाशामध्ये चमकतात, दिवसात चमकतात, परंतु या अंधारामध्ये आता कोण चमकणार ही अग्नि परीक्षा आहे। यावेळेस फटका चांगला आहे, कुठे गेला माहित नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक धावतायत 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 धावतायत, परंतु इथे धावा धाव देखील मैदानामध्ये देखील चालू आहे। धावा मिळतील या बॉल वरती, अगदी तीन धावा, गुड रनिंग द बिटवीन द विकेट, दोघांचा तालमेल, तिघांचा ताळ ते मंत्र, इथे सर्व काही गोष्टी संपन्न। तीन धावा, धावा झाल्या स्कोर कार्ड वरती, त्या एकूण पाच धावा, 0.3 बॉलचा खेळ समाप्त झालाय। यावेळेस फटका चांगला आहे, लॉन्ग स्टॉपला बॉल चालला इथे, परंतु क्षेत्रचे देखील ताक तिथे आहेत। चला फलंदाज मैदानामध्ये पाठवायला लागेल, प्लीज। किती बॉल झालेत? फलंदाज पाठवायला लागेल प्लीज। चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। फलंदाज पाच झाला, एक सिंगल मिळते, तिथे धाबा झाले त्या स्कोर कार्ड वरती। डॉट बॉलची सांगता होती बगर तयार। यावेळेस पुन्हा एकदा नक्कीच आणि फलंदाजी ते आता बाद झालाय, सॅक्रिफाईस केलाय, एका एका षटकाचा खेळ समाप्त झाला। चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, नक्कीच लहरों से डरकर मौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी दोस्तों हार नहीं होती। नन्नी चिट्टी दाना चरकर लेकर चढ़ती है, सो दीवार ऊपर फिसलती है, मन का विश्वास सास रोगों में भरता है, चरकर गिरना गिरकर चढ़ना उसकी ना कभी, मेहनत बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी दोस्तों हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, उसको स्वीकार करो, क्या कमी रह गई उसको सुधार करो, जब तक नींद त्योग नहीं त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम, कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी दोस्तों हार नहीं होती। कांतिल्य गागल शेठ यांचा सत्कार इथे होत आहे, कांतिलबाल शेठ इथे स्टेजवर यावे। तर चला लगेच सिच्युएशन लावून घ्या, वेळ घेऊ नका, वेळ घेऊ नका, लगेच किती रन्स, सात धावा जमवायचे आहेत टीम भरभूशी संघाला। अंधारात आहे, अंधार झालाय, अंधार झालाय, आता अंधारामध्ये तुम्हाला चमकायचं। हॅलो, सहा बॉल जिंकण्यासाठी सात धावांची आवश्यकता, एका षटकाचा मॅच, अगदी सकाळ आपण पासून पाहिलं तर 8 वाजता मॅच कंप्लीट सुरू झाली। स्पर्धेमध्ये चार चार लावण्याचं काम प्रत्येकाने केलंय, सुरुवात होती आहे
फाळण्याच्या मॅचला दुसऱ्या एंडला रोहित पाटील त्याच्या समोर स्वप्नील आणि विकास गोलंदाज अटॅक वरती चला सुरुवात करा प्लीज. लक्ष सात आव्यांच कोण मॅच जिंकेल आता अंधारामध्ये कोण चमकणार कोणता हिरा चमकणार. पहिला बॉल कुठे गेलाय पाठीमागच्या बाजूला आणि कॅच शो माय गॉड व्हाट अ कॅच यार अंधारामध्ये अंधारामध्ये कॅच घेतलाय आता ऍक्शन रिप्ले मध्ये हा कॅच कसा पकडला ते देखील पाहिलं जाईल. कमालीचा कॅच पहिला गेला फलंदाज रोहित पाटील बघा नजर पाहा अंधारामध्ये डोळ्यामध्ये ते घातलं की काय डोळे उघडे ठेवले त्याने आणि कॅच कंप्लीट केला. रोहित पाटील वाज झालेत अंधार आहे परंतु अंधारामध्ये डोळे देखील चांगल्या पद्धतीने त्या म्हणजे असे त्याचे डोळे राहत काही हरकत नाहीये. फलंदाज इथे रोहित पाटील बाद झालाय. सहा बॉल पाच बॉल जिंकण्यासाठी सात धाव्यांची आवश्यकता. मॅच दोन्ही बाजूने आहे परंतु अंधार झालाय आणि स्पर्धा देखील चांगल्या पद्धतीने आपण सकाळपासून कव्हर केली आहे. पंच देखील आमचे सत्पर आहेत तिथे. फलंदाज बाद रोहित पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये निलेश आलेत बॉलर तयार विकास हो यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न अपील तर जरूर केली आहे. विश्वास कमी आहे अपीला विश्वास कमी आहे पंचाने स्पष्टपणे नकार दिलाय स्पष्टपणे नकार दिला की नॉट आउट. आता चार बॉल सात धावांची आवश्यकता एक मोठा फटका षटकार मॅचला कंप्लीट करेल परंतु पकड निर्माण केले जमिनीची बाजू आहे म्हणजे खरे अर्थाने गणेशवाडी टीम कडे जमिनीची बाजू आहे. बॉल दिसत नाही ही जमिनीची बाजू आहे. ओ माय गॉड डॉट बॉल डॉट बॉल आलाय. तीन बॉल सात धावांची आवश्यकता याच फलंदाजाने सकाळपासून धुम्माकूळ घातला या मैदानामध्ये सकाळपासून दमदार कामगिरी केली पाहिजे परंतु एक फटका वंचित आहे. एक फटका मागे सगळं काही घडू शकतं. एक फटका मागे प्रथम क्रमांकाचा हाक देत धरू शकतो. एक फटक्या मागे तुम्ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकू शकता. एका फटक्यामध्ये तुम्ही विजय जल्लोष करू शकता परंतु हा विजय जल्लोष कोण करणार त्यासाठी लागलेली ही कडवी झिंज त्यासाठी घ्यावी लागेल तुम्हाला मेहनत त्यासाठी लागेल तुम्हाला कष्ट त्यासाठी करावं लागेल संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. आता एकाच चौकार एक सिंगल मॅच फिनिश. कमालीची मॅच झाली. दादागिरी प्रत्येकाने केली आहे दमखम प्रत्येकाने दाखवलाय आयोजकांनी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचा गोडवा कशा प्रकारे होणार. बॉल किती बाकी आहे एकच बॉल बाकी आहे आणि पाच धाव्यांची आवश्यकता आहे. एक बॉल पाच धावा एकदम स्पर्धेसाठी जोरदार टाळे होऊन जाऊ द्या स्पर्धेसाठी जोरदार टाळे होऊन जाऊ द्या मित्रांनो. ओ माय गॉड आणि इथं सामना जिंकलाय गणेशवाडी टीमनं. नावावरती केली ट्रॉफी हक्काची ट्रॉफी. नक्कीच एक षटकामध्ये काही होऊ शकतं एका षटकामध्ये काही घडू शकतं आणि आज इथे पहिला इथे नंबर पटकावलाय खऱ्या अर्थाने या ट्रॉफीवरती काळभैरव क्रिकेट क्लब बागलवाडी श्री सिद्धनाथ चषक या चषकावरती नाव कोरलंय ज्या टीमनं गणेशवाडी सकाळपासून चांगल्या पद्धतीने त्याने खेळ केला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ट्रॉफीवरती नाव कोरलं. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त इथे फाईट प्रत्येक संघाकडनं पाहायला मिळाली. आता सगळं खेळाडू वर्ग ज्यांनी या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला चांगल्या पद्धतीने आपण क्रिकेट खेळलात सगळ्यांचं आपल्या सुपूर्णशे एकदा आभार आणि स्वागत. आणि सर्व चला